आता बघूयात काही बातम्या संक्षिप्त स्वरूपात. पंजाब नॅशनल बँक शाखा बाबा पेट्रोल पंप या बँकेतून सुधाकर बाबूराव इंगळे यांनी महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास मंडळाची कर्ज फाईल टाकली आहे. बीजभांडवलची रक्कम मंडळानं पंजाब नॅशनल बँकेत जमा केली आहे. ही कर्जाची रक्कम तात्काळ मंजूर करावी या मागणीसाठी भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं सुधाकर इंगळे यांनी पंजाब नॅशनल बँकेसमोर उपोषण सुरू केलं आहे. पंजाब नॅशनल बँकेने वारंवार कॅन्डिडेटची पिळवणूक करून सनी फसवणूक केलेली आहे. जवळपास एक वर्षापासून सनी महात्मा फुले अंतर्गत जे कर्ज प्रकरणी पंजाब नॅशनल बँकेने मंजूर केले होते, परंतु ते काही कारणास्तव त्यांची सबसिडी आली नाही. आता सबसिडी येऊन सनी जवळपास 1 ते 2 महिने झालेले आहेत आणि तरीही पंजाब नॅशनल बँक ते प्रकरण डिस्कस करायला टाळाटाळ करत आहेत. तरी आमची MCNच्या वतीने अशी विनंती की त्यांनी आम्हाला सहकार्य करून सनी न्याय देण्याचा प्रयत्न करावा. शहरातील वॉर्ड क्रमांक 12 इब्राहिम शाह कॉलनीत मागील काही वर्षांपासून अनेक विकास कामं झालेली नव्हती. त्यासाठी स्थानिक नागरिकांनी नगरसेवक सचिन खैरे यांना निवेदन दिले होते. त्याचा पाठपुरावा करून नगरसेवक खैरे यांनी या भागातील ड्रेनेज लाईन आणि रस्त्याचं काम मंजूर करून आणलं आणि त्याच अनुषंगानं आज इब्राहिम शाह कॉलनीत शिवसेना नेते बाळासाहेब पवार यांच्या उपस्थितीत सचिन खैरे यांनी रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन केलं. यावेळी सचिन खैरे यांच्यासह अशफाक शेठ, उमर शेठ, छायाचित्रकार शेख मुनीर, हिरा सलामपुरे, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक शेख आदींसह वॉर्डातील मान्यवर उपस्थित होते.